एकीकडे भार नागरिकांच्या रोषाला बळी पडणाऱ्या महावितरण विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे यासाठी अमरावती जिल्ह्यात महावितरण विभागातर्फे वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे राज्यात विजेच्या मागणी पुरवठ्याचा समतोल साधण्यासाठी महावितरणाकडून खुल्या बाजारातूनही वीज खरेदी करण्यात येत आहे यासोबतच वीज बिलाची वसुलीही प्राधान्यानं होणे गरजेचे आहे एकट्या अमरावती जिल्ह्यात कृषी ग्राहक सोडून इतर विविध वर्गवारीतील एक लाख ब्याण्णव हजार ग्राहकांकडे तब्बल आहे यामुळे घरगुती वर्गवारीतील एक लाख असून त्यांच्याकडे एकतीस कोटी तेवीस लाख रुपये थकित आहे तर वाणिज्य वर्गवारीतील दहा हजार आठशे त्र्याऐंशी ग्राहकांकडे चार कोटी सत्तेचाळीस लाख रुपये थकीत आहे तर औद्योगिक वर्गवारीतील दोन हजार तीनशे ग्राहकांकडे सात कोटी ब्याऐंशी लाख थकीत आहे या व्यतिरिक्त जिल्ह्यात सार्वजनिक सेवेसह इतर वर्गवारीतील शासकीय ग्राहकांकडे तीन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे त्यामुळं महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ताप्त्या उन्हातही वीज बिल वसुली मोहिमेत प्रत्यक्ष सामील झाले आहे